हे गाईज, मी आहे मेघा. तुम्ही बघताय मेघा टिप्स अँड न्यूज. आज मी तुम्हाला सांगणार आहे बिग बॉस डे 30. त्याच्या आधीचे मी व्हिडिओ तुम्हाला दिले नाहीत, सॉरी. माझ्या पर्सनल रिझनमुळे तुम्हाला देता आले नाहीत मला रिव्ह्यूज. घरी फंक्शन होतं, आउट ऑफ स्टेशन होते, त्यामुळे मला रिव्ह्यूज देता आले नाहीत. आणि आता सुद्धा या व्हिडिओमध्ये पण थोडासा आवाज माझा बसलेलाच आहे, तुम्हाला क्लिअर येत नसेल आवाज. पण आजचा एपिसोड, मी मागच्या एपिसोड पण वूट्सवर बघत होते, वूटवर बघितले आहेत. आणि आजचा एपिसोड बघितल्यामुळे मी आज तुम्हाला रिव्ह्यू देते. या आठवड्यामध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या. अनिल थत्ते गेले, अनिलजी गेल्यामुळं थोडंसं मला वाईट वाटलं, कारण अनिलजी एक कॉमनर होते आणि आपल्याला बराचसा कंटेंट देत होते. आणि जे काही त्यांचे सगळ्या सेलिब्रिटींमध्ये जे काही आहेत त्यांचे सिक्रेट्स ते कॅमेऱ्यासमोर येऊन सांगण्याचा प्रयत्न करत होते. अनिलजी जाण्यासारखे नक्कीच नव्हते. बाकीचे बरेचसे लोक आहेत की जे रिकामटेकडे आहेत तिथं, पण कुणीच गेले नाही, कारण त्यांचा फॅन फॉलोईंग आहे. फॉर एक्झाम्पल जुई काहीच कंटेंट देत नाही, तरी पण जुई आहे. भूषण बिग बॉसचा आणि महेश मांजरेकर सरांचा फेवरेट आहे, त्यामुळे आहे. आणि भूषण असाच मला वाटतंय पुढं जात राहणार आहे. टॉप 5 मध्ये सुद्धा तो येऊ शकतो. त्यानंतर सुशांत पण बऱ्याचदा रडतानाच दिसतो आपल्याला, पण तो काही गेलेला दिसणार नाहीये. काल महत्वाची गोष्ट आली, ती म्हणजे राजेश आला कालच्या टास्कमध्ये, जो की येणारच होता सिक्रेट रूम मधून. तो कालच्या टास्कमध्ये आलेला आपण बघितला. त्यानंतर काल नॉमिनेशनचे जे टास्क दिला होता तो आज कंटिन्यू झाला. नॉमिनेशनच्या टास्कमध्ये आज कंटिन्युएशन होत आहे. आज फक्त राहिले होते पुष्कर, आऊ, सुशांत आणि राजेश. त्यांच्याकडं राजेशकडे आस्थाचा फोटो होता, सुशांतकडे पुष्करचा, औंकडे मेघाचा होता आणि पुष्करकडे औंचा होता. बिग बॉसचा बदल झाल्यानंतर कोणीच जायला तयार नव्हतं. त्यानंतर सगळेजण एकमेकांना विचारतात तू जाणार का, पण कुणीच जायला तयार होत नाही. पुष्करला थोडंसं वाटत असतं आपण जावं का, पण पुष्कर जात नाही मला वाटतं. गेल्यावेळी औंनी त्याच्यासाठी सॅक्रिफाईस केलं होतं, त्यामुळे पुष्कर यावेळी जायला तयार होत नाही. तरी पण राजेश आणि सुशांत समजवत असतात की औंना सांग, कारण औंकडे मेघाचा फोटो असतो आणि त्यांना असं वाटत असतं की औंनी जावं. पुष्कर बोलवतो पण औंना, पण आऊ यायला तिथे तयारच होत नाहीत. मला तुमच्याशी काही बोलायचं नाही असं बोलतात आऊ. आणि हे सगळं ऐकल्यानंतर बिग बॉस आपल्याला काहीतरी पनिश करतील या रिझन खाली. सुशांत मात्र जातो आणि पुष्करला नॉमिनेट करतो. राजेश बाजूला जाऊन बसतो की मी कॅस्टला करणार नाही असं बोलून. मग सुशांत जाऊन पुष्करला नॉमिनेट करतो आणि तिथं नॉमिनेशन टास्क संपलेला दाखवलाय. हा, आजच्या नॉमिनेशन टास्कमध्ये आस्थाकडं सुशांतचा फोटो होता, जो की आपल्याला एक्सपेक्ट नव्हता. आस्थानी लगेच जाऊन सुशांतला नॉमिनेट केलं, म्हणजे खरंच आस्थात सुशांतला नॉमिनेट करेल असं बिलकुल वाटत नव्हतं. आणि खरोखर तो स्वतःचं नाव प्रूफ करतोय की आपण खरोखर डबल ढोलकी आहोत. कदाचित त्याला केअर वाटत असेल सुशांतची, कारण तो बऱ्याचदा रडते वेळी दिसतो, सारखा रडतो. महेशसरांसमोर रडतो, पब्लिक समोर रडतो, कोण आलं तरी रडतो, ऑडियन्स समोर म्हणजे कॅमेरा समोर रडतो, कायम रडते वेळी दिसतो. त्यामुळे पण त्याने केलं असेल, पण आस्थानी ते रिझन सांगते वेळी सुशांत एकदम शॉक झाला होता. त्याला असं खरंच वाटत नव्हतं की आस्थान आपल्याला नॉमिनेट करतोय. ते थोडंसं शॉकिंग होतं. आस्थानी सुशांतला नॉमिनेट केलं. आणि कधी कधी असं वाटतं की आस्थान खरंच कोणाचा दोस्त असतोय का दुश्मन असतोय. टीम मध्ये आला तरी पण तसाच वागतो, ग्रुपमध्ये गेला तरी पण तसाच वागतो. म्हणजे नेमकं तो दोस्त आहे की दुश्मन आहे कोणालाही कळत. नेशन्समध्ये मग हे सगळे रेशम टीम मधले बरेच जण आहेत. रेशम आहे, राजेश, जुही आहे आणि सुशांत. आणि सई टीम मधले सई आणि पुष्कर आहेत आणि ऋतुजा आहे. 7 जणांचं नॉमिनेशन झालेलं आहे. मला मनापासून असं वाटतंय की यावेळेला रेशम टीम मधलंच कोणीतरी जावं. त्याच्यामध्ये राजेश रेशमनी जावं असं आपल्या सर्वांना वाटत असेल, तरी सुद्धा ते होईल की नाही सांगता येत नाही, कारण राजेशला इतके वोट कमी पडून पण तो सिक्रेट रूम मध्ये गेला. त्यामुळे आता रेशम जरी गेली तरी पण रेशमला काहीतरी नवीन स्ट्रॅटेजी आणतील. आणि सुशांत गेला तरी काही फारसा फरक पडणार नाही, कारण तो त्याला फॅमिलीकडे जायचंच आहे. आणि दुसरी गोष्ट, जुही पण काही कंटेंट देतच नाहीये असंही. पण जुहीच्या ज्या काही सिरियलमुळे वगैरे तिचं फॅन फॉलोईंग असल्यामुळे जुही कायम सेफ होत आलेली आहे. तरी या दोन चार टास्कमध्ये तिनं चांगलं काम केलंय. जुहीनी खेळती ती टास्क चांगले, पण तरी सुद्धा जुही काय म्हणावी अशी पुढं येत नाही. ते त्यांच्या इन्स्ट्रक्शन, त्या ग्रुपच्या इन्स्ट्रक्शनच फॉलो केलेली आपल्याला दिसते.
हा झाला नॉमिनेशन टास्क. नॉमिनेशन टास्क संपल्यानंतर मेघाचं वगैरे बोलणं दाखवलं तिथं. मेघा बोलते की बरं झालं बिग बॉस, मला माझी फ्रेंड परत मिळाली. म्हणजे ती सईला उद्देशून बोलत असते की सईला रेशमनी नॉमिनेट केलेलं असतं, त्यामुळे ती बोलते की थँक गॉड बिग बॉस मला सई माझी फ्रेंड परत मिळाली. तेव्हा सई एकदम कॉमिक मूड मध्ये बोलते की हा फ्रेंड परत मिळाली, मग आपण पण असं करूयात का कॅमेऱ्यासाठी जे की रेशम आणि राजेश करतात कॅमेऱ्यासाठी जे काही करतात वगैरे, असं काही काही कॉमेडी चाललेलं असतं. तर ऋतुजा पण तिथं बसलेली असते, ती बोलते हे तुमचं काय चाललंय, मी का आहे इथं, कारण कुणालाच रेशमची आणि राजेशची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती बिलकुल आवडत नाही. कारण ते आता राजेश आल्यानंतर सुद्धा त्यांनी पुष्करचा बेड घेतलाय, आणि पुष्करला जाऊन सई बोलते की तू जा आणि तुझ्या तुझ्या बेडवर झोप ना, तू का असं करतोस, तू सांग ना की तुम्ही तुमचे तुमचे बेड घ्या म्हणून. आणि पुष्कर जातोही तिथं सांगायला राजेशला, पण त्याचा डेअरिंग होत नाही, तो ब्लँकेटचंच काहीतरी बडबडून येतो. पुष्करचं तेवढं डेअरिंग नक्कीच नाहीये की तो राजेश समोर काही जाऊन बोलावं. राजेश दादा असं बोलत तो स्वतःच्या मनाचं काही बोलत नाही मनातलं, आणि स्टँडही घेत नाही तो राजेश दादा समोर. त्यामुळे पुष्कर तिथं जाऊन परत रिटर्न येतो. त्यानंतर नवीन टास्क देतात बिग बॉस, थेंबे थेंबे तळे साचे असं काहीतरी टास्कचं नाव आहे. पाणी जपून वापरा या टॅगलाईनवर देतात. सकाळी डे 29 आतापर्यंत दाखवलं होतं, नंतर डे 30 दाखवलं, आणि डे 30 मध्ये त्यांचं सॉन्ग पहिलं ते पहिल्यांदा मराठी सॉन्ग दाखवलंय, खुन्नस दाखव मित्रावर चढ बघ काहीतरी आहे ते सॉन्ग दाखवलं. आणि त्यानंतर लगेच सकाळ झाल्यानंतर त्या सकाळमध्ये कोणालाही कुठंही पाण्यात पाणी कुठंच वापरायला मिळणार नाहीये असं दिसलं तिथं. कारण कुठंच पाणी नसतं, आणि प्रत्येकाला टॉयलेटला जायचं असतं, बाथरूमला जायचं, आंघोळीला जायचं असतं, आणि ब्रश कुणीही केलेला नसतो, पाणीच नसतं बिलकुल. त्यामुळं बिग बॉस त्यानंतर टास्क पाठवतात. मेघा हा टास्क रीड करून दाखवते. त्याच्यामध्ये दोन टँक दिलेले असतात, आणि दोन टीमला ते टँक आपले आपले टँक भरायचे असतात. आणि त्या टँकमध्ये ज्या टीममध्ये जास्त पाणी साठेल ती टीम विनर होणार असते. आणि त्याच्या साईडला मटके ठेवलेले असतात, त्या मटक्यांमध्ये पाणी साठवायचं, आणि ते पाणी स्टोअर रूम मध्ये जमा केल्यानंतर तुम्हाला यूज करण्यासाठी किंवा पिण्यासाठी मिनरल वॉटर मिळणार असतं. तिथं बकेट्सही ठेवलेले असतात, आणि एक नळ असतो, त्या नळाचं पाणी या दोन्ही टीमला घ्यायचं असतं. ऍज युज्युअल ज्या टीम आतापर्यंत होत आलेल्या आहेत त्याच टीम या टास्कमध्ये पण दिसल्या, त्यामुळे तो टास्क बघायला सुद्धा सुरू होण्याआधीच बघायला काही इंटरेस्ट नव्हता. कारण की टीम त्याच होत्या, राजेश रेशमची टीम होती, जुई वगैरे ते सगळे, जुई स्मिता भूषण सुशांत राजेश रेशम, आणि इकडं होते सई मेघा पुष्कर आऊ ऋतुजा, आणि तोच फितूर असणारा कायमचा असताद या टीममध्ये होता नेहमीप्रमाणेच या टीममध्ये. तो असून फायदा नसून तोटा असंच वाटावं कुणालाही अशा. पण आज मात्र थोडंसं असतात खेळलेला दिसला आपल्याला महेश मांजरेकर सर बोलल्यामुळं की काय माहित नाही, पण थोडस खेळला तो इतका, जो तो ज्याप्रमाणे खेळू शकत होता तसा तो नाही खेळला, पण तरी सुद्धा त्यानं आज प्रयत्न केला. आणि दोन टीम झाल्या, दोन टीमने टास्क करायला सुरुवात केली. बिग बॉसनी या टास्कचं नाव पाणी साठवायचं दिलं होतं की पाणी वाया घालवायचं दिलं होतं टास्क, काही समजत नव्हतं. कारण की हा टास्क सुरू झाला, टास्क सुरू झाल्यानंतर प्रत्येक जण जसं की नेहमीप्रमाणे ते स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवतात, तुम्ही थोडंसं पाणी घ्या, आम्ही थोडंसं घेणार, तुम्ही थोडंसं घ्या, असं राजेशने सांगितल्यानंतर त्यांनी अशी स्ट्रॅटेजी ठरवली, आणि ते थोडंसं थोडंसं पाणी घेऊन स्वतःच्या स्वतःच्या टँकमध्ये उतरायला लागले. पण तेवढ्यात बिग बॉसनी रेशमला आणि सईला बोलवलं. आता मला माहित नाही रेशम काय आवडते बिग बॉसला, बिग बॉस सई सुद्धा सईला बोलवणं ठीक आहे, कारण की सई दिसते वेळी तरी लोकांना टास्क करणारी दिसते, पण रेशम मात्र राजेशच्याच इन्स्ट्रक्शन फॉलो करते. मागचा टास्क तरी तिने स्वतःच्या मनाने आणि व्यवस्थित खेळला होता खरं, मागच्या टास्कमध्ये ती स्वतःची बुद्धी लावून खेळत होती आणि इतकी अग्रेसिव्ह झाली नव्हती. पण आजच्या टास्कमध्ये मात्र ती राजेश आल्यामुळं सगळे पॉवर आपल्या हातात आल्यासारखंच वागत होती. पण तरी सुद्धा जुई यांनी रेशमनी आजचा टास्क छान केला ऍज कम्पेअर टू राजेश. तो जे काय केला त्यांनी आज, की आपण काय बघतोय, कुस्तीचा आखाडा बघतोय का कुठंतरी का कुठली मोठी अशी फायटिंग बघतोय असं वाटत होतं त्या राजेशकडे बघून. हा टास्क सुरू झाल्यानंतर मग त्या दोघींना बोलवण्यात आलं. बिग बॉस बोलले की तुम्ही जे काही तुमची स्ट्रॅटेजी ठरवली तसं काहीही करायचं नाहीये, तर तुम्हाला एकमेकांना पाणी भरू नाही द्यायचंय, आणि एकमेकांच्या
जे काही ड्रम दिलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी कोणाचं जास्त असेल तीच टीम विनर होणार आहे. त्यामुळे तुम्ही दुसरीकडे पाणी नाही साठवायचं, फक्त त्या ड्रम मध्येच पाणी साठवायचं आहे असं बिग बॉस सांगतात. तिथून आल्यानंतर सई पण सांगते आणि रेशम पण सांगते. तिथून आल्यानंतर जे काही भांडणाला सुरुवात होते, पुष्कर घेतो त्यांची बकेट ओढून. राजेश जिकडं आहे तिकडं तरी स्ट्रेंथ ज्यादा असणारच, आणि इकडे एक तर आऊ आहेत आऊ, आणि दुसरी गोष्ट मेघा. मेघा पण काही फिजिकली जास्त फिट नाही, तरी मेघा टास्क करण्याचा प्रयत्न करते. आज काही तिनं जास्त केलेला दिसला नाही मेघाने टास्क, पण तरी सुद्धा, आणि खरोखर नाही केला ते सुद्धा चांगलंच होतं, कारण मेघा जर मध्ये गेली असते आणि जर पाय मोडला तर बिग बॉस येईल, मोडल्यानंतर बिग बॉस येणार आहे. कारण आतापर्यंत आपण जे काही बघितलं, सई पडली, सईला लागलं, त्यानंतर बिग बॉस आले. पुष्कर, पुष्करला तर पहिल्या टास्क पासून जोरात पकडून धरून वगैरेच ठेवण्यात आलं होतं. तो इतका स्ट्रगल करत होता, इतका येण्याचा प्रयत्न करत होता. त्या राजेशच्या हातातनं कुणीही सुटणं शक्य नाहीये. जवळजवळ 100-120 किलो त्याचं वजन असेल, साधासा माणूस त्याच्या हातून सुटूच शकत नाही. त्यांना असं जोरात पकडलं होतं. म्हणजे हा या बिग बॉसची जी काही टॅगलाईन आहे की व्हायलन्स चालत नाही, फिजिकल टच चालत नाही, ते फक्त लिखाणापुरतंच असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही मार झोड तोड ताड काय वाटेल ते करा, पण टास्क करा. आणि बिग बॉस ते सगळं करायला देतात. बिग बॉस एकही इन्स्ट्रक्शन देत नाहीत की तुम्ही असं पकडू नकात. आपण त्या पिवळ्या ठोकळ्यांच्या टास्कमध्ये पण बघितलं की एकमेकांना मारायला दराद्दन फेकायला ते कमी करत नाहीत. आणि आजच्या टास्कमध्ये परत त्याची पुनरावृत्ती आपल्याला दिसली की लिटरली ते एकमेकांचे स्पायनल कॉर्ड डोळे विळे कुठं तर त्या, आता मला असं वाटत होतं की एकमेकांना त्या नळावर आपटून फोडतात डोकं एकमेकांचं, कुणाच्या तरी डोळ्यात घुसेल आता काहीतरी. इतकं म्हणजे सईनं पण ते नळ वगैरे तोडण्याचा प्रयत्न केला असतात तर ते सईचं बघून आला आणि त्याला तर उखडण्याचाच प्रयत्न केला, जे काही पूर्ण नळ उखडूनच बाहेर आला होता. असतात नव्हे, सॉरी, राजेश. राजेश जो काही हलवत होता असा 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 तो नळ टॅप वॉटरचा, पाणी तर यायचं बाजूलाच, ते पाईप मधूनच पाणी येत राहिलं असतं, किंवा पूर्ण ते टॅप वॉटरचा ती प्लेसच खराब झाली असती तिथली. इतक्या जोरात ते हलवत होते एकमेकांना, आणि इझिली आपल्याला बघते वेळी दिसत होते की तिकडची टीम एकदम स्ट्रॉंग आहे आणि ती एक एक मेंबर पकडून ठेवत होती. सईला एकदम रेशमने आणि जुईने असं पकडून ठेवलं होतं की ती सुटूच शकत नव्हती. तिचं जे काही जॅकेट वगैरे ओढत होते, काय काय करत होते, सई त्यावरून चिडली होती की तुम्ही माझं जॅकेट नाही ओढू शकत, तुम्ही फिजिकल नाही होऊ शकत. पण कुणीही ती ऐकत नव्हतं, कारण बिग बॉसच काही इन्स्ट्रक्शन देत नव्हते फिजिकल होण्याबद्दल, तर सई बोलून काहीच फायदा होणार नव्हता. त्यामुळं बाकीचे पण सगळेजण आणि असतात असतात मात्र आज थोडासा प्रतिकार करत होता. पण असतात जेव्हा तिथं पुढं गेला तेव्हा स्मितानं त्याला इझिली ओढल्यावर तो पाठीमागाला, इतका तरी असतात नक्कीच नाजूक नाहीये की स्मितानं ओढल्यावर पाठीमागं यावं. पण स्मितानं ओढल्यानंतर तो पाठीमागं लगेच होतो. राजेश पण जेव्हा असतात बकेट लावायला गेलेला असतो तेव्हा लिटरली त्याची बकेट फोडून एकदम बाजूला करतो काय काय करून. तसंच तो राजेशची बकेट करू शकला असता, पण तसंही तो फक्त प्रतिकार करतो की बाहेर काढण्याचा. राजेश सारखा बकेट भरूच देणार नाही असं काही करत नाही, त्यातून सुद्धा राजेश भरूच भरतोच बकेट. पण ॲज कम्पेअर टू बिफोर, जे काही पहिले टास्क केले असतात त्यापेक्षा आज त्यानं थोडंसं स्ट्रगल केलं. याच्या पुढे आपल्याला नक्कीच बदल दिसेल, म्हणजे बिग बॉस आपल्याला हे दाखवण्यासाठीच याच टीम ठेवणार आहेत वाटतं लास्ट. असतात पहिल्या टास्क पासून शेवटच्या टास्क पासून कसा थोडा थोडा चेंज होत जातो हे बघण्यासाठीच बिग बॉस ही सेम टीम ठेवणार आहेत वाटतं. कारण ही टीम बघायलाही बिलकुल चांगलं वाटत नव्हतं. आणि आजचा टास्क पण असा होता की एकदम व्हायलन्स होतं, म्हणजे कुठलीच टॅगलाईन त्याला मॅच होत नव्हती ना. बिग बॉस शो आहे हे कळत नव्हतं, ते बघून फाईट वाटत होती. दुसरी गोष्ट थेंबे थेंबे तळे साचे असं काहीतरी त्या टास्कचं नाव होतं. पण हे तर बदाबद पाणी होते टास्क चालला होता यांचा, एकमेकांचं पाणी होता होती चालली होती. सेवचा तर काही प्रकारच नव्हता, उलट बिग बॉसनी पाणी मुद्दामून जे कोणी, ठीक आहे टास्कमध्ये जर तुमची बकेट एकमेकांच्या ह्याच्यामध्ये सांडणं वेगळी गोष्ट आहे, पण यांनी एकमेकांचे ड्रम खाली ओतले अशा वेळेला बिग बॉसनी नक्कीच काहीतरी पनिशमेंट द्यायला पाहिजे होती की एकमेकांचं पाणी, कोणाचंच पाणी तुम्ही पर्पजली असं नाही सांडलं पाहिजे. बिग बॉसने ही काय टास्क कशासाठी काढला होता आणि यामागं काय उद्देश होता ते त्यांनाच माहिती. आणि त्यामुळं आपण विकेंडच्या डावमध्ये पण याच्याबद्दल जास्त एक्सपेक्टेशन ठेवू शकत नाही की महेशजी काय बोलतील, कारण आतापर्यंत त्यांनी काय आपलं एक्सपेक्टेशन पूर्ण केलेले नाही आहे. त्यामुळे इथून पुढे सुद्धा आपण असे एक्सपेक्ट करू शकत नाही की ते काय बोलतील या पाण्याच्या टास्कबद्दल, कारण बोललं तर ते बिग बॉसलाच बोलावं लागणार आहे की नेमकं कशासाठी हे केलं होतं.
त्यानंतर जो काही, हा आणि याच्या सगळ्यांमध्ये मला आऊचं खूप छान वाटलं. आऊ इतकं छान एकदम सगळ्यांचं चालली होती भांडाभांडी, काय काय चाललं होतं त्याच्यामध्ये. आऊ मात्र येतात एकदम छान मस्त वेगळी कपडा घेऊन येतात, आणि जे काही खाली सांडलेलं पाणी असतं ते पूर्ण पुसून घेतात, आणि एकदम चांगलं आतमध्ये नेऊन त्या टँकीमध्ये पिळतात. तोपर्यंत त्याच्या आधी राजेशचं सगळं बोलणं चाललेलंच असतं, हे काय काय आपण असं करायचं, आपण तसं करायचं, कुणाचा बाप काळा निळा झाला तरी चालेल, मी असं माझं बकेट भरणारच आहे आणि मी दाखवणारच आहे ना आमची अरेरावी. मग त्याचं म्हणजे एक एक गुंडा मवाली कसा असतो ना, तो एक्झॅक्टली राजेश असू शकतो हे आजच्या एपिसोडमध्ये वाटत होतं आपल्याला. त्याची लँग्वेज, त्याची ती वागण्याची स्टाईल अँड ड्रेसिंग पण तसंच काहीतरी केलं होतं, जे काही मुद्दाम आर्टिफिशियली दाखवण्यासाठी जे काय होतं ना तसंच ड्रेसिंग पण त्याचं होतं. आणि ते आला, तो आल्यानंतर आपण आतापर्यंत बघितलंच रेशमची जुईची जुई पण कशी लगेचच हवेत जाते. तसं त्या दोघी टास्क करण्याचा प्रयत्न करत होत्या, पण दोघीही राजेशला आवरू शकत नव्हतं, कारण राजेश जे काही करतो ते स्वतःच्या मनानेच करतो. अशा प्रकारे आजचा हा टास्क चालत राहिला, आणि त्याच्यामध्ये जोरात लागलं ते म्हणजे सईला लागलं, सई पडली जोरात, आणि मग सईला कन्फ्युशन रूम मध्ये नेण्यात आलं. कन्फ्युशन रूम मध्ये गेल्यानंतर पण जे काही डॉक्टर डॉक्टर पण कसे होते ते बघितलं का, म्हणजे तिथं त्यांना ऍक्टिंगसाठी उभं केल्यासारखं वाटत होतं. माहित नाही ना ते डॉक्टर म्हणजे ऍक्टिंगसाठी होती की खरोखर आले होते, आणि त्यांनी तिथं तिला काही पेनकिलर वगैरे दिलं नाही किंवा काही आपल्याला म्हणजे जसं वाटतं तसं काही त्यांनी चेक केलेलं दिसलं नाही. मग त्यांनी असं सांगितलं की काय आईस क्यूबनी, त्या आईस क्यूबनी वगैरे तुम्ही शेक घेऊ शकता असं काहीतरी सांगितलं त्यांनी. आणि त्यानंतर सई आतमध्ये गेलेली दिसली, आणि परत हा उद्या सुद्धा हाच टास्क होणार आहे. म्हणजे बिग बॉस लिटरली टास्क देतोय की मारामारी देतोय, म्हणजे त्यांना बिग बॉसला ऑडियन्सला हे दाखवायचं की रेशमा आणि राजेश किती फिजिकली स्ट्रॉंग आहेत हे दाखवायचं आहे. कारण एकतर आपल्याला सॉफ्ट कॉर्नर आतापर्यंत बिग बॉसचा राजेशकडे दिसलाय, राजेश रेशमकडे. महेशजी तर कधीच त्यांना काही बोलत नाहीत, सिक्रेट रूम मध्ये गेला तो, सिक्रेट रूम मध्ये त्याच्यामध्ये ना 0.1% काही चेंज होणारही नव्हता, तिथंच कळत होतं. तो तिथंच आपल्याला दिसत होतं की तो रेशमला सपोर्ट करत होता, रेशम गँगला सपोर्ट करत होता, आणि गाणी बोलत होता, आहे मी रेशम इथंच आहे वगैरे काय बोलत होता. सिक्रेट रूम मध्ये बिग बॉसने का ठेवलं होतं हे त्यांनाच माहिती. बिग बॉसच खरं बाहेर घेऊन त्यांना इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे की हे टास्क किंवा राजेश बद्दल त्यांचं मत नेमकं काय आहे, का विनरच करायचं आहे त्यांना असं नेम आपल्याला वाटतं बघून. त्यामुळं आजच्या टास्कमध्ये पण जरी काही त्यानं कोणाला मारला असता, अजून जोरात जरी राजेशनं कोणाचे हातपाय तोडले असतील, तरी आपण एक्सपेक्ट करू शकत नाही की बिग बॉस त्याला काय बोलतील. उद्याच्या टास्कमध्ये पण सेम ह्याच थिंग होणार आहेत, असंच घडत याच पुढचं. आता उद्या कोण विन होतं आपल्याला माहितीच आहे की ही राजेशची टीम स्ट्रॉंग आहे, रेशम टीम, त्यामुळे तीच विन होईल. पण माहित नाही आता काय होतंय ते उद्या कळेलच आपल्याला. सगळेजण आपल्यापर्यंत टास्क करत होते. त्याच्यामध्ये मेघा पण तिथं नळाच्या तिथं उभी राहिली होती, पण एवढी काय असती दिसली नाही, तिला कोणी पकडलं नव्हतं, कारण ती नळाच्या तिथूनच बकेट लावण्याचा प्रयत्न करत होती. हा आणि जेव्हा सईला पकडलं होतं तेव्हा मला असं वाटत होतं की ऋतुजा आणि आऊंनी येऊन थोडं सईला किंवा मेघाने, मेघाने आणि आऊ काय स्ट्रगल करू शकणार नव्हत्या त्यांच्या एजच्या मानाने, पण ऋतुजा आणि मेघाने येऊन सईला रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. पण त्यांनी दुसरं कोणाला तरी पकडून ठेवलं असतं नक्कीच, ऋतुजाला किंवा मेघाला, तिघींपैकी एकटीला तर त्यांनी नक्कीच त्यातच वेळ गेला असता, पाणी काय भरणं झालंच नसतं, त्यामुळे कदाचित मेघा इथं नळाजवळच अडकून पडलेली आपल्याला दिसली. त्यानंतर मेघा आणखी एक गोष्ट बोलते त्या ह्याच्या टास्कमध्ये, नॉमिनेशनच्या टास्कमध्ये, सुशांत बद्दल. ती मला करेक्ट वाटली आज की हा खरंच माझा मित्र म्हणवतोय पण असं काही नाहीये. तेव्हा सई बोलते की तुला असं वाटतं हा तुझा मित्र आहे पण तसं बिलकुल नाहीये. तर मेघा बोलते हा तो मला कटवायला बसलाय. म्हणजे फायनली मेघाला कळलं की रेशम, सॉरी रेशम टीम मधला जो काही सुशांत आहे तो पूर्णपणे रेशमच्या बाजूनी आहे, बिलकुल तो मेघाच्या बाजूनी नाहीये. तो लुक सुद्धा कधी मेघाला मैत्रिणीवाले देत नाही, तरी पण मेघाला आतापर्यंत असं वाटत होतं की सुशांत तिचा मित्र आहे. पण असं काहीही नाही आहे, सुशांत ना कधी तिला सेव्ह करू शकतो, ना तिच्यासाठी एखादा शब्द बोलू शकतो, काहीही सुशांत तिच्यासाठी करू शकत नाही, ते सई तिला आज क्लिअरली सांगते. अशा प्रकारे आजचा एपिसोड झाला, जो की काही एवढा बघायला इंटरेस्ट नव्हता. बिग बॉस शो आणि हिंदीचा जो काही शो आहे जो लेट सुरू होत होता तेच बरं होतं आता असं वाटायला लागलं, कारण की हे असे भांडणं आपल्याला घरी बघणं किती अवघड होतंय. असं वाटतं की जाऊन कुठंतरी गपचूप जिओ टीव्हीवर किंवा ऊटवर बघावेत हे एपिसोड. घरच्यांसमोर ही भांडाभांडी कशी बघायची हा प्रश्न पडतो, इतके मारामारी, इतके यांचे घाणेरडे शब्द असतात की काय बोलतात ते आपल्याला समजत नाही. म्हणजे कसं काय बोलतात हे सेलिब्रिटी, आपण ऍक्टिंग म्हणून तरी निदान छान चांगले शब्द वापरले पाहिजे, त्याचं सुद्धा ते भान ठेवत नाहीत. तर
उद्याच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे ते आपण उद्या बघूयात. जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि आजच्या नॉमिनेशनमध्ये जे कोण नॉमिनेट झालेले आहेत, जे मी तुम्हाला पहिले सांगितले, राजेश रेशम तर आहेतच, राजेश रेशम, सुशांत आणि जुही आहे तिकडून, आणि इकडं सईच्या टीममधून सई, पुष्कर आणि ऋतुजा आहे. तर मला मनापासून असं वाटतं की रेशम टीममधलंच कुणीतरी जावं आणि कुणीतरी जाईलही त्यातलंच. रेशम आणि राजेशनी जावं असं जरी आपल्याला वाटत असेल तरी बिग बॉसचा फुल तथास्तू सपोर्ट आहे त्यांना, त्यामुळे ते जातील की नाही याचा भरोसा नाही आहे. झिरो वोट मिळाले तरी सुद्धा पण जुही किंवा सुशांत जाऊ शकतील. जुहीचे चान्सेस कमी आहेत कारण की तिचं फॅन फॉलोईंग आहे. सुशांत जाऊ शकेल किंवा ऋतुजा. त्यामुळे जर तुम्हाला ऋतुजा शोमध्ये राहावीशी वाटत असेल सई, पुष्कर, ऋतुजा, तर त्यांना वोट करा तुम्ही. जे कंटेस्टंट रेशम टीम मधले सुद्धा जे कोण तुम्हाला आवडत असतील त्यांना तुम्ही वोट करू शकता. जे कंटेस्टंट तुम्हाला आवडतात त्यांना तुम्ही वोट करा आणि या वीकच्या इव्हिक्शनपासून त्यांना वाचवा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा माझा चॅनल. थँक्यू, टेक केअर, बाय.